आट्यापाट्या, लगोरी, विटी दांडू, सागर गोटे असे सगळे विस्मरणात गेलेले खेळ जगवण्याचा प्रयत्न नवी मुंबईतील एक संस्था करते. पाहूया काय आहे हा आपला कट्टा उपक्रम. सध्या सगळीकडेच दिसणार आहे चित्र, पण हे चित्र बदलण्याचा प्रयत्न नवी मुंबईत सुरू आहे. आज गेलेले हे सगळे खेळ रंगलेत नवी मुंबईच्या आपला कट्टा या संस्थेच्या पुढाकारानं. चला खेळ खेळूया या उपक्रमातून ही संस्था पारंपरिक खेळ टिकवण्याचा प्रयत्न करते. सत्तरच्या दशकात टीव्ही आला आणि हळूहळू या खेळांनी त्यांचा गाशा गुंडाळायला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर बालपणही संपून गेलं. आता तर सोशल मीडिया आणि मोबाईल गेम्सचा एवढा प्रभाव आहे की या खेळांचं अस्तित्व उरलेलं नाही. म्हणूनच या पारंपरिक खेळांना पुनरुज्जीवन देण्याचा प्रयत्न आपला कट्टा करताय. ॲक्च्युली आपल्याला असं वाटतं की आता मोबाईलचा परिणाम जास्त होतो आहे मुलांवरती, आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की हा मोबाईलला आपण म्हणतो मुलांना की मोबाईल वापरू नका, पण त्याला अल्टरनेटिव्ह काय आहे. सो आमच्याकडे त्याचं सोल्युशन आहे की मोबाईलच्या गेम्स व्यतिरिक्त मुलं काय करू शकतील, म्हणून आम्ही ह्या खेळांची कार्यशाळा इथे उघडली आहे. याच्यामध्ये बैठे गेम्स आहेत, त्याचबरोबर आउटडोअर गेम्स आहेत. आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग काय असेल ते ह्या खेळातून आपल्याला कळेल. नवी मुंबईतील आपला कट्टा ही संस्था चला खेळ खेळूयाच्या माध्यमातून गेली 5 वर्ष हे खेळ टिकवण्याचा आणि खेळवण्याचा प्रयत्न करते. 5 ते 15 वयोगटातली मुलं यामध्ये सहभागी होतात. या खेळांमध्ये पारंपरिक मैदानी खेळ आणि बैठ्या खेळांचा समावेश आहे. आट्यापाट्या, विटी दांडू, भोवरा, गोट्या, लगोरी, डुक्कर मुसंडी, काठ्या काठ्या, खामखाम खांबोली हे खेळ शिकवले आणि खेळले जातात. तर बैठ्या खेळांमध्ये 8 चलस, मंकाला, 9 कंकारी, बागचाल, मोक्षपट, 25 सोंगट्या, बुद्धिबळ हे खेळ शिकवले जातात. खूप मजा येते, म्हणजे खूप काय खेळ गेम्स आहेत, खूप मजा. असं डोकं लावायचे गेम्स आहेत, मैदानी खेळ आहेत, सगळं आहे, म्हणजे मजा येते. मला खूप सारे नवीन गेम बघायला भेटले आहेत आणि हे मी कधीच खेळले नव्हते. चतुरंग, विमानम, खूप सारे नवीनच खेळ आहेत. मोबाईलपेक्षा वेगळे गेम आहेत. नेहमीच मोबाईल मध्ये अडकलेली आणि रमलेली मुलं सापशिडी, आईचं पत्र हरवलं हे खेळ खेळताना दिसली. ते पाहून पालकांनाही आनंद झाला. आम्ही लहानपणी जे गेम खेळलो ते गेम आता या मुलांना बघायला पण मिळत नाहीत आणि आता खेळायला मिळतात, हे सर्वात चांगलं आहे. सांगतो आम्ही की आम्ही हा गेम खेळलो, ते आता हे गेम पोरं खेळताना बघताना खूप आनंद होतोय. माझ्या मुलाला आता दुसरं वर्ष आहे, मी इथे घेऊन येते आणि मुलाचा उत्साह छान असतो आणि त्याला आवडतात पण हे गेम खेळायला. आणि जर हे गेम म्हणजे असं सारखं जर करत राहिलं तर त्यांच्यामध्ये नक्कीच फरक पडेल. महत्त्वाचं म्हणजे या खेळांमुळे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होतोय. हे खेळ खेळते ठेवण्याचा आपला कट्टाचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद. स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी मुंबई.